जयगजानन जयतु संस्कृतम भग्नाशस्य करंड पिंडित तनोर म्लानेन्द्रियस्य क्षुधा कृत्वा खुर विवरम स्वयं निपतितो नक्तम मुखे भोगिनः तृप्तस्तत् पिशितैनं सत्वरमसौ तेनैव यातै यातः पथः स्वस्थास्तिष्ठत दैवमेव हि परम वृद्धौ क्षये कारणम्। महाकवि भर्तृहरि आपल्या नीतिशतकमच्या नव्या दैवपद्धती मध्ये पुढचं सुभाषित आपल्या समोर सादर करत आहे। लक्षात घ्या, कवीची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायची आहे। एकदा कवीच्या डोक्यामध्ये एखादा विषय आला की तो विषय मांडण्यासाठी त्याला पूरक अशा प्रकारच्या गोष्टी तो कवी सगळीकडे शोधत फिरत असतो, सगळीकडे त्याला त्याचाच विचार येतो। आपल्या जीवनातलं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की समजा आपल्या घरी एखादी गोष्ट करायची असेल, म्हणजे घराला रंग लावायचा आहे असं जर आपण ठरवलेलं असेल तर त्या काळामध्ये तुम्ही पहा जिकडे जिकडे फिराल तिकडे तिकडे त्या घरांच्या रंगसंगती आपण आपोआप पाहत जातो। ही कशी दिसेल, ही संगती कशी दिसेल, या रंगासोबत हा रंग कसा दिसेल, आपल्या कोणत्या खोलीला अशा प्रकारचा रंग चांगला दिसेल असा विचार आपल्या डोक्यात आपोआप चालत असतो। ती जी पद्धती आहे ती कवींच्या बाबतीमध्ये त्यांच्या काव्यनिर्मिती करता उपयोगी पडत असते। आणि म्हणून एकदा दैव नावाची गोष्ट सांगायची सुरुवात ठरवली की मग त्या पद्धतीने त्या दैवाच्या सांगण्याकरता म्हणजे त्या दैववादाला स्थापित करण्यासाठी उपयोगी पडतील अशा ज्या ज्या गोष्टी दिसत राहतील त्या कवी पाहत राहतो, त्याचा विचार करत राहतो। आणि कायम ही गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये निसर्गापेक्षा मोठा गुरु नाही आणि निरीक्षणापेक्षा सुंदर शास्त्र नाही। प्रत्येक गोष्ट निसर्गातून आपल्याला प्राप्त होत असते, शांतपणे निरीक्षण करण्याची तयारी फक्त पाहिजे, मग आपल्याला प्रत्येक गोष्ट उमगत जाते, एक एक गोष्ट समजत जाते। ती रचना जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून एका सामान्य कथेतून सामान्य घटनेतून महाकवी भर्तृहरींनी आपल्याला जी दैवाची महत्व सांगायचंय, दैवी पद्धती म्हणजे दैव या अर्थाने जी गोष्ट सांगायची आहे ती त्यांनी आपल्या समोर सादर केलेली आहे। घटना कोणती आहे, त्यांनी एक सहज खेळ पाहिला असेल, गारुडी सगळीकडे खेळ करायचे, आजही एखाद्या वेळी आपल्याला पाहायला मिळतात त्या गारुड्याच्या जवळ जो सर्प असतो त्या सर्पाशी संबंधित एक घटना त्यांनी सहज पाहिली। जशी मजेदार घटना आहे लक्षात घ्या, त्या सर्पाची अवस्था पहिल्यांदा त्यांनी पाहिली, तिथून पुढे ती घटना आणखी आणखी पुढे जात राहते आणि मग त्या सगळ्याचा एकत्रित विचार ते आपल्या समोर मांडतात। भग्नाशस्य, तो जो सर्प आहे त्या गारुड्याच्या जवळचा किंवा कोणी पकडलेला असं समजा त्याला ठेवण्याकरता ते एक पेटारा तयार करतात। सामान्यत बांबूपासून तयार केलेला तो पेटारा असतो, कारण पूर्वीच्या काही काही सध्यासारखे धातूचे पेटारे तयार केले जात नव्हते, म्हणून कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी त्रासात तयार होणारा म्हणून ती बांबूची टोपली तयार केलेली असते, वरून त्याला पक्क झाकण असतं, पेटारा असतो। आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेला असेल त्याला शब्द वापरलाय करंड, भग्नाशस्य। आता त्या करंड्यामध्ये त्या सर्पाला ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्या सर्पाची आशा भग्न झालेली आहे। भग्न याचा अर्थ तुटून पडणे, गळून पडणे, पुन्हा लावण्याची सोय सुद्धा नसणे अशी जी अवस्था, तशी त्याची आशा झालेली आहे। याचा अर्थ त्याला आता त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये, तो आतमध्ये अडकून पडलेला आहे। वास्तविक त्याच्यामध्ये फणा उचलण्या इतकी ताकद आहे, पण टोपलीचं वजन इतकं असतं की त्या फण्याला उचलून तो त्या टोपलीतून बाहेर येऊ शकत नाही, एवढी सुविधा किंवा त्याच्यावर एखादा दगड वगैरे तो जो तयार खेळ करणारा आहे तो गारुडी ठेवत असतो की जेणेकरून सर्प बाहेर पडू नये। आता तो सर्प आतमध्ये अडकलेला आहे म्हणून त्याची अवस्था कशी आहे, भग्नाशस्य करंड पिंडित तनो हो। करंड म्हणजे त्या पेटाऱ्यामध्ये पिंडित, पिंडित शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये त्याकरता फार सुंदर शब्द आहे चुंबळ करून। आता गंमत अशी आहे की हे काही काही शब्द नवीन पिढीला कळणंच मोठं मुश्किल आहे। शहरी प्रवृत्ती आपल्यामध्ये जेव्हा जेव्हापासून आली, जीवनाचं शहरीकरण जेव्हा झालं तेव्हा ज्या अनेक गोष्टी मागे पडल्या त्यातली ही चुंबळ करणे नावाची गोष्ट मागे पडली। कशाला चुंबळ म्हणायचं, पूर्वीच्या काळी जेव्हा मस्तकावर खूप वजनदार एखादी गोष्ट ठेवायची असेल मग कदाचित ती पाण्याची कळशी असेल, कदाचित एखादं टोपलं असेल, एखादं भांडं असेल मोठं,
ते डोक्यावर ठेवण्याच्या आधी डोक्याला ऋतूने त्रास होऊ नये म्हणून एक काम करायचे, लांब कपडा जो असायचा त्या कपड्याला असं गुंडाळायचे, ते डोक्यावर ठेवायचे आणि त्याच्यावर वस्तू ठेवायचे. हे जे गोल गुंडाळलेल्या कपड्याची रचना त्याला चुंबळ करणे असं म्हणतात, तशी त्या सापाची रचना झालेली आहे. कारण आतमध्ये तो असा गुंडाळून पडलेला आहे, कारण तो करंडा लहानसा आहे, त्याच्यामध्ये एवढी जागा नाहीये की त्याला लांब होता येईल आणि अत्यंत पीडादायक अशी त्याची अवस्था आहे. म्हणून करंड पिंडित तनो याच्याऐवजी पाठभेद करंड पीडित तनो हो असाही पाठभेद आहे. आणि त्याचा भाव तो आहे की त्या अवस्थेत राहणं हे अत्यंत पीडादायक असतं, दुःखदायक असतं. म्हणून कारागृहाचा विचार जेव्हा येतो तेव्हा कारागृहातल्या त्या कैद्यांना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा त्या अनेक शिक्षांमध्ये एक अत्यंत भयानक शिक्षा सांगितली आहे, ज्याला अंडा सेल असं म्हणतात. एक अत्यंत लहानशी जागा खोलीसारखी, त्या खोलीमध्ये त्याला इतकी लहान जागा असते की ना त्याला धड उभं राहता येतं, न त्याला धड बसता येतं, ना पाय हात लांब करता येतात. अशा आखडलेल्या जागेत त्याला अडकवून टाकणे आणि बाहेरून कुलूप लावणे ही अत्यंत वेदनादायी अवस्था असते. त्या वेदनादायी अवस्थेचं वर्णन तिथे केलेलं आहे. म्हणून करंड पिंडित तनो हो, तनु शब्दाचा अर्थ शरीर. त्या करंड्यामध्ये अडकल्यामुळे ज्याचं शरीर पिंडित चुंबळ झालेलं आहे, अत्यंत पीडित म्हणजे दुःखी झालेलं आहे आणि ज्याची आशा भग्न झालेली आहे, कशाची? त्या पेटाऱ्यातून बाहेर पडण्याची. दुसऱ्या बाजूला आणखीन एक त्रास आहे तिथे, कोणता? कारण त्याला आता पेटाऱ्यातून बाहेर पडता येत नसल्यामुळे त्याला काहीही खायला मिळवता येत नाहीये. आणि जर समजा त्या गरुड्याने काही खायला दिलं नाही तर तो तसाच उपाशी आतमध्ये राहण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नाही. आणि म्हणून दुसरा शब्द शेवटी वापरला, क्षुधा म्हणजे भुकेने. त्या भुकेने सुद्धा भग्नाशस्य म्हणजे काही खायला मिळेल याचीही आशा त्याची भग्न झालेली आहे, असाही शब्द आपण लावू शकतो. आणि मग त्याचा परिणाम काय झाला तर म्लानेंद्रियस्य, त्याचं सगळं शरीर म्लान झालेलं आहे, इंद्रिय त्याचे म्लान झालेले आहे, ज्याला आपण गलित गात्र असं म्हणतो, शक्तिहीन असं म्हणतो. खायलाच नाही मिळालं बरेच दिवस तर त्या माणसाची जी अवस्था असते, अवयव जशाला तसेच आहे. साप लहान नाही झालेला तसा तेवढ्याच तेवढाच आहे, पण त्या सापाची ताकद मात्र संपून गेलेली आहे, कारण खायला प्यायलाच काही मिळालेलं नाही. ही जी अवस्था त्याला म्लानेंद्रिय असं म्हणतात. पहा किती वाईट अवस्था आहे. एक पेटाऱ्यात अडकलेला आहे म्हणजे स्वातंत्र्य गमावलेला आहे, ही पहिली अडचण. अडचणीत कारावासात पडल्यासारखा आहे, त्याच्यात गोल अडकलेला आहे म्हणजे सरळ हात पाय सुद्धा अंग सुद्धा करता येत नाही अशा अवस्थेत आहे. त्यात पुन्हा खायला काही मिळत नाहीये, म्लानेंद्रिय झालेला आहे, सगळ्या वाईट गोष्टी आहेत आणि पूर्ण भग्न आशा झालेला आहे. आता आपण काही जगत नाही असंच जणू काही त्याला वाटत आहे, असं त्याचं एका बाजूच्या अवस्थेचं वर्णन केलं. आणि दुसऱ्या बाजूला नशीब चांगलं असलं तर अशा अवस्थेत सुद्धा माणसाची अवस्था कशी बदलते हे सांगण्याकरता दुसरी ओळ सांगितली, कृत्वाखुर विवरम स्वयं निपतितो नक्तम मुखे भोगिनाः. या पेटाऱ्यामध्ये अडकलेल्या त्या सापाला रात्री त्या गरुड्याने एका खोलीमध्ये बाजूला ठेवून दिलं, कोपऱ्यामध्ये तो पेटाला ठेवून दिला, त्याच्यावर मगाशी सांगितलं तसं काहीतरी वजन ठेवलं आणि मग अडकून पडलेल्या त्या सापाला आत्मही त्याची अवस्था बिकट आहे, पण तो पेटारा कोपऱ्यात पडलेला पाहून रात्री एक उंदीर तिथे आला. आखू शब्द वापरलाय, आखू म्हणजे मूषक, उंदीर. तो उंदीर तिथे येऊन पोहोचला. आता उंदराच्या दृष्टीने कोपऱ्यात पडलेल्या पेटाऱ्यात काहीतरी खायला आहे म्हणून उंदराने आपली शक्ती वापरली, त्याच्याजवळ अद्वितीय शक्ती आहे वाटेल त्या गोष्टींना कुरतडण्याची. त्याच्यात तो पेटारा साधा बांबूनी तयार केलेला आहे, त्याच्यामुळे तो कुरतडणे उंदरासाठी अत्यंत सहज विषय आहे. उंदराने तिथे आपल्याला आतमध्ये काहीतरी खायला मिळेल या हिशोबामध्ये आज जाता येईल एवढं त्याला छिद्र तयार केलं, स्वतःच्या कुरतडण्याची क्षमता वापरली, छिद्र तयार केलं, उंदीर आत गेला. गंमत पा कशी आहे, बाहेरचा बिचारा खायला काहीतरी मिळावं म्हणून तो उंदीर आतमध्ये गेला, काहीतरी खायला मिळावं म्हणून गेला आणि खाल्ल्या गेला. कारण आतमध्ये साप आहे त्याला माहित नाही आतमध्ये सर्प आहे, त्या आतमध्ये असणाऱ्या सर्पाला जो अडकून पडलेला होता हा बाहेरून गेलेला उंदीर आयता त्याच्या तोंडात जाऊन पडला, स्वतःहून जणू काही गेला,
कृत्वा खुर्विवरम, कृत्वा म्हणजे करून, आखू म्हणजे त्या मूषकाने उंदराने, विवरम म्हणजे छिद्र करून, स्वयं निपतितो स्वतःच जणू काही जाऊन पडला, कुठे नक्तम रात्री मुखे भोगिनाः त्या सर्पाच्या मुखामध्ये स्वतःच रात्री जाऊन पडला. नक्तम शब्द वापरलाय, नक्तम शब्दाचा अर्थ रात्र. शब्दपा कसे वेगवेगळ्या भाषेत समानतेने फिरतात, सहज आला म्हणून गंमत सांगतो. नक्त हा मूळ संस्कृतचा शब्द, लॅटिन मध्ये त्याचं रूप नॉक्टस असं झालं, आणि नॉक्टस वरून लॅटिन वरून इंग्रजी जेव्हा आला तेव्हा नाईट असं त्याचं रूपांतर झालं. नक्त म्हणजे रात्र. आपल्या इकडे शब्द तो नक्त रात्र या अर्थाने वापरला, त्या रात्री त्या मूषकांनी केलेल्या छिद्रातून मूषक आतमध्ये गेल्यामुळे आतमध्ये अडकलेल्या सापाला आईता तोंडात जाऊन अन्नाचा घास मिळाला. किती अजब रचना आहे लक्षात घ्या. एक आतमध्ये पडलेला आहे, अडकलेला आहे, बाहेर पडण्याची शक्यताच नाहीये, त्याला काही खायला मिळणार नाहीये, दुसऱ्या बाजूला दुसरा बाहेर आहे, मुक्त आहे, त्याला खायला वाटेल तेवढं मिळू शकतं. तो इकडं तिकडं न शोधता नेमका त्याच पेटाऱ्यात जावा, त्याने तिथे छिद्र करावं, आणि खाण्याकरता म्हणून आतमध्ये गेलेला स्वतः खाल्ल्या जावा. इतकी अजब गोष्ट, नशिबाशिवाय दुसरे याला काय म्हणणार. त्या अर्थाने ते आपल्याला सांगताय तृप्तस्त पिशितेन, तो आतमध्ये जेव्हा उंदीर गेला तेव्हा त्या आत गेलेल्या उंदराच्या त्या पिशितानी, पिशित शब्दाचा अर्थ कच्चं मांस, कारण त्यांच्याला सरळ गिळलेलंच आहे नुसतं. साप चावून खाण्याचा विषय नसतो. तुम्हाला सापाला दात नसतात का? त्याचं उत्तर आहे दात जे असतात ते फक्त दंशासाठी आहेत, चावण्यासाठी आहेत, तेवढाच विषय आहे. बाकीच्या सापाचा दाताचा खाण्याचा संबंध नाही, तो गिळत जातो. तसं त्यांनी ते पिशित म्हणजे त्या उंदराचं कच्चंच मांस जिवंतच अवस्थेत त्यांनी त्या उंदराला गिळलं, पण तेवढी ऊर्जा त्याला पुरेशी होती, कारण त्यातून त्याला शक्ती मिळाली, त्याला अन्न मिळालं. अन्न मिळालं की अन्नातून ऊर्जा मिळाली. त्याची दोन अडचणी होती आपण पाहिल्या, वरती खायला काही मिळत नव्हतं ही त्याची पहिली अडचण होती, आतमध्ये अडकून पडला होता ही त्याची दुसरी अडचण होती. पहा कशा मजेदार दोन्ही अडचणी सुटल्या आहेत. नशीब जेव्हा साथ देतं तेव्हा आई त्या गोष्टी आणून कसं देतं हे आपल्या समोर सांगत आहे. त्या उंदरांनी बिचाऱ्यांनी खरंतर मेहनत केली. आता एका बाजूला प्रयत्नवाद समजून घ्या, दुसऱ्या बाजूला दैववाद समजून घ्या. उंदीर पूर्ण प्रयत्नवादी आहे, पण त्याच्या नशिबात अपयश आलं, नव्हे मृत्यू आला. दुसऱ्या बाजूला सर्प आतमध्ये अडकलेला आहे, त्याच्या बाजूला दैववादाचा विषय आहे. त्याच्यामुळे तो अडकलेला असताना त्या उंदराने छिद्र करून आतमध्ये जाऊन स्वतःहून त्याला जाऊन काही खाद्य दिलं. नुसतं खाद्य दिलं नाही, अडकलेला जो होता त्या अडकलेपणाचं निरूपण निर्मार्जन किंवा त्यातून त्याचा मार्ग सुद्धा त्यांनी मोकळा त्याला करून दिला. कसा? तृप्तस्त पिशितेन सत्वरम असौ, असौ म्हणजे हा सर्प तेनैव यातः पथाः, त्याच मार्गाने बाहेर आला. कारण उंदराने आतमध्ये जाण्याकरता जे छिद्र तयार केलेलं होतं त्या छिद्रातून उंदीर जसा आतमध्ये गेला तसा साप त्या छिद्रातून बाहेर आला. किती आतमध्ये जाण्याची आणि बाहेर येण्याची रचना किती वेगळी आहे. आतमध्ये बिचारा अन्न मिळवाई करता गेला, त्याला मृत्यू प्राप्त झाला, आतमध्ये अडकलेला त्या मार्गाने मुक्ततेकरता बाहेर आला. जो मुक्त होता तो आतमध्ये जाऊन बंदिस्त झाला मृत्यूच्या जबड्यामध्ये, आणि जो आतमध्ये बंदिस्त होता तो सहज त्याच मार्गाने बाहेर आला. म्हणजे जी गोष्ट एखाद्यासाठी विनाशकारी ठरते तीच गोष्ट दुसऱ्यासाठी उपकारक ठरू शकते, ही मजेदार रचना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा दैव चांगलं असतं, जेव्हा वाईट नशिबात घडायचं असतं तेव्हा स्वतःच्या प्रयत्नानंतर सुद्धा उंदरासारखं आयुष्यात वाईट घडतं, आणि जेव्हा चांगलं घडायचं असतं तेव्हा सगळ्या पंचायतीत असलेल्या सर्पासारखी चांगली अवस्था प्राप्त होते. एकाच सुभाषितामध्ये दोघांच्या उदाहरणातून महाकवी भर्तृहरींनी दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर उलगडून दाखवल्या. आणि म्हणून तृप्तस्त पिशितेन सत्वरम असौ तेनैव यातः पथः, त्याच्या मांसाने तृप्त झालेला तो त्याच मार्गाने बाहेर आला. हे सगळी घटना पाहिली आणि मग महाकवी भर्तृहरी आपल्याकडे वळतात. कारण संदेश आपल्याला द्यायचा आहे. ते म्हणतात लक्षात घ्या स्वस्ताहा तिष्ठत, स्वस्थ बसून राहा, काही प्रयत्न करत बसू नका, काही मरमर करू नका. उंदराने नव्हती केली का? उलट त्याचा नाश झाला. माणसानी शांत बसून राहावं. स्वस्ता हा स्थिष्ठत युयम म्हणजे तुम्ही सगळे शांत बसून राहा. युयम हा तिथे अध्यारूत आहे, गृहित आहे. तुम्ही सगळे शांत बसून राहा,
का करण स्वस्थम तिष्ठत दैवमेव हि परम वृद्धौ क्षये कारणम माणसाच्या वृद्धीला असो की त्याच्या क्षयाला असो दैवच कारणीभूत असतं. नशीब जर चांगलं असेल तर बसल्या जागी खायला मिळतं, सुटण्याचा मार्ग मिळतो. नशीब बेकारच असेल प्रचंड प्रयत्नानंतरही माणूस मृत्यूच्या तोंडात जातो. एकाच उदाहरणातून दोन सुंदर गोष्टी आणि दैवाचं महत्व आपल्या समोर महाकवी भर्तृहरींनी सांगितलंय. दैव पद्धतीतलं आणखीन एक असत वेगळं सुभाषित उद्याच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.